बेनाड येथील शर्तीत शिरूरची बैलगाडी प्रथम 1,11,111 रुपयांचे पटकाविले बक्षीस. बेनाडी माळ तालुका निपाणी येथे जोल्ले ग्रुपच्या वतीने रेसिंग असोसिएशन बेनाडी यांच्या नियमानुसार आयोजित केलेल्या विना लाठी विना काठी भव्य जनरल अ गट बैलगाडी शर्तीमध्ये शिरूर येथील बाळू हजारे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून 1,11,111 रुपयांची बक्षीस पटकाविले. सागर पाटील पाचगाव विजय लेंडवे सराटी यांच्या बैलगाडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून 77,777 रुपये व 55,555 रुपये अशी बक्षिसे पटकाविले. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार अण्णासाहेब जोल्ले भक्ती योगाश्रम मठाचे मठाधिपती परमपूज्य महेशानंद महास्वामीजी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते श्री फळवाडून या शर्तीचे उद्घाटन करण्यात आले. ब गट बैलगाडी शर्तीमध्ये अंबाजी शेळके वशान बंडा खिलारे दानोळी अनिल पुणेकर अकल यांच्या बैलगाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 25,000 रुपये 20,000 रुपये व 15,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. एक घोडा एक बैलगाडी शर्तीमध्ये प्रवीण कदम आडी बाळू नागज नागज हेमंत हरेर आडी यांच्या गाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 15,000 रुपये 10,000 रुपये व 7,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. अ गट घोडागाडी शर्तीमध्ये हर्षवर्धन जाधव डिग्रज सागर गौंडी नरसिंहवाडी अक्षय राजपूत सांगली यांच्या गाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 25,000 रुपये 20,000. अ गट घोडागाडी शर्तीमध्ये हर्षवर्धन जाधव डिग्रज सागर गौंडी नरसिंहवाडी अक्षय राजपूत सांगली यांच्या गाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 25,000 रुपये 20,000 रुपये व 15,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. ब गट घोडागाडी शर्तीमध्ये लगमान अब्दुल लाट किशोर पुजारी बसगोंडा मुकमार बेनाडी यांच्या गाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 15,000 रुपये 10,000 रुपये व 7,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. एक आदत व दुस्सा खोंड शर्तीमध्ये श्रीवर्धन नागरगोजे बेडग संतोष पांढरे शिंगणापूर बंडा वनमिसे सिद्धेवाडी यांच्या गाडीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 15,000 रुपये 10,000 रुपये व 7,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले युवा नेते बसवप्रसाद जोल्ले परमपूज्य महेशानंद महास्वामीजी आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी हाल शुगरचे उपाध्यक्ष एम पी पाटील आडी ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हवालदार सदस्य एम वाय हवालदार प्रकाश हुकेरी आपाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष आनंदा कुवाळे सदस्य राजेश डोंगळे हदनाचे धनाजी पाडेकर तुकाराम राजुगडे बेनाडीचे अरुण जावीर रमेश पाटील अविनाश हजारे बाळू जानकर शिव पंडुरे रावसाहेब जनवाडे आदी मान्यवरांसह निपाणी मतदारसंघातील शरद शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे. आज फार दिवसापासून आपलं वाट पाहत होतं कगनोळी हंचनाळ रोड. कुठेही गेलं तर आम्हाला विचारणार कगनोळी हंचनाळ रोड कधी होणार. ते फक्त आणि फक्त लेट झाला कशामुळे म्हटलं तर त्याला भरीव निधी आम्ही देणार होतो म्हणतात लेट झाले एवढंसाठी. नाही तर थोडक्यात करायचं म्हटलं तर ते खड्डे वगैरे मजूर एवढंच करायचं 1 कोटी वगैरे देऊन तेव्हा संपलं असतं. परंतु भरीव निधी येण्यासाठी आम्ही वाट बघितलो आणि नक्कीच त्याचा भरीव निधी मिळाला 4,95,00,000 जे कगनोळीपासनं बहुतेक हंचनाळमधून हे गाव संपूर्ण पुढं जाईल ते आणि पुढचं सुद्धा जरा कित्तूर चन्नम्मापासनं काही जे मधलं पोर्शन आहे त्याला सुद्धा 1 कोटी सँक्शन आहे. 27 तारखेला लास्ट डेट आहे आणि ते सुद्धा पूर्णच होणार आहे. म्हणलं तर तुम्ही इथं निपाणीला जाऊपर्यंत काही कुठेही खड्डा येणार नाही काही नाही व्यवस्थित पण तुम्ही जाऊ शकता. आणि कगनोळीमध्ये सुद्धा किंवा हंचनाळमध्ये सुद्धा कोण करत नाही त्यांनी बोलत राहणार त्याच्यात काय वाद होती कायमचं बोलत राहणार. मी कायम सांगितलं होतं त्यांनी कितीपर्यंत बोलतात बोलले आपल्या कार्यकर्त्यांचं आम्ही नक्की करणार आम्हाला माहीत होतं आणि त्यांना पण माहीत होतं आम्ही करणार म्हणून. अशा प्रकारमध्ये हे 4,95,00,000 आज आम्ही उद्घाटन केलं आणि लवकरात लवकर चालू होऊन लवकरात चांगल्या प्रकारचं काम होणार. आणि याच्यामध्ये जल जीवन मिशन आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनं एक नवीनचं जल मंत्रालय बोलून हर घर जल असं
देशभरात सगळ्या गावात कुठल्याही घरामध्ये पाणी नाही असं होऊ नये. पाणी नाही म्हटलं तर पाणी असतात गावात, पण जनरल चावी तुम्ही बघितलं असेल, जनरल चावी नसं डायरेक्ट त्यांचं चावी कनेक्शन व्हावं म्हणून सरकारतर्फे ते करून द्यायचं एक राबवलेलं आहे. आता दुसऱ्या फेजमध्ये हे आपलं हंजामध्ये सुद्धा 2 कोटी 5 लाख मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये 1 लाख लिटरचे टँक असणार, 12 किलोमीटर पाईपलाईन असणार आणि घरचं कनेक्शन 738 घरांना कनेक्शन देणार आणि काही राहिलेलं असलं तर पुढच्या फेजमध्ये होईल. आणि हे सुद्धा आज उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करतो. दोन्ही कामं गावातलं काही असलं तर सगळं काम एक टाक चालू होईल. बऱ्याच दिवसापासून, कारण 2 वर्ष कोविड आणि फ्लडमध्ये बऱ्याच दिवसामध्ये काम आलं नाही, लास्टला आल्यावर इतकं गावाचं उद्घाटन आहे म्हटलं तर उद्घाटन करायला सुद्धा जमलं नाही. आपलं गावातलं कार्यकर्त्यांनी आपले नेते मंडळाला सांगितलंय तुमचं तुम्ही काम चालू करून घ्या, नंतर आम्ही कधीही येऊन भेट देऊन जाऊ. एकत्रित म्हटलं तर आपल्याला काम व्हावं, आम्ही येऊन करावं असं काही नाही. हंसनाळ काम हंसनाळ कोगुळणे तटलेलं होतं पण त्याला काही अडचणी होत्या. मधला काळ मैत्री सरकार 1 वर्ष गेलं, 2 वर्ष कोरोना आणि महापूर असं झालं आणि त्याच्यानंतर 2 वर्षात जी कामं झाली त्या कामाला आणि हंसनाळासाठी जो रस्ता झाला त्याच्याबद्दल आणि हंसनाळच्या रस्त्यासाठी काही प्रसंगानं आमच्यातल्या नागरिकांना आम्हाला तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, वहिनींना पण त्रास झाला, पण त्यातून अण्णांनी आणि वहिनींनी आम्ही आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या कोंबडीने हंसनाळकर यांच्या मागणीनं मान्य देऊन रस्ता मंजूर केला आणि त्याचा दिवस जसा आता रस्ता झाला आहे त्याचप्रमाणे हंसनाळच्या वैभवामध्ये कित्तूर चन्नम्मासुद्धा झाली आणि तसं म्हटलं तर 25 कोटी रुपये आता पण खर्च झाले म्हणजे विकास कामाचं आणि येणाऱ्या काळात पण JGMचं पण 2 कोटी 15 लाखाचं ते सँक्शन झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं त्या भागाचं नेतृत्व करण्यासाठी अण्णा आणि वहिनींनी भरपूर सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही अण्णा वहिनींच्या पाठीशी त्याच्यापूर्वी पण गाव पूर्ण क्षमतेनं होतं मतदानासाठी, यावेळी पण सुद्धा हंसनाळ गावातून आम्ही जवळजवळ 80% मतदान त्यांना देऊन ज्या कार्याचं परतफेड करायचं आम्ही काम करणार आहे.